मीटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली, पण त्या मीटिंगला माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नव्हते. एका मुख्यमंत्र्यांना डेंग्यू झालं आहे असं कानावर आलं, आणि दुसरे उपमुख्यमंत्री हे मराठा महाराष्ट्र याहीपेक्षा भाजपाचा प्रचार करायला रायपूरला गेले होते. म्हणजे ज्यांना आपल्या राज्यामध्ये सगळं जळत असताना, लोकं रस्त्यावरती उतरली असताना, तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातला प्रचार महत्त्वाचा वाटतो, अशी लोकं हे या समाजाला नाही देऊ शकतात का? हा एक प्रश्न ज्याच्या त्याच्या मनातला आहे तोच मी आज बोलतो आहे. मी आपल्या माध्यमातून जरांगे पाटलांना सुद्धा विनंती करतो आहे, जी विनंती मी त्यांना भेटलो होतो तेव्हा केली होती, की कृपा करून तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका. तुमच्यासारख्या लढवय्यांची राज्याला आणि समाजाला गरज आहे. आम्ही प्रामाणिकपणे, आमचं सरकार या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, आणि म्हणून या सर्व याला कारणीभूत जे आहेत मराठा समाजाचं आरक्षण गमवायला, त्यांनी बिलकुल मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना उरलेला नाही. अरे म्हणून तर मी सांगितलं, तुम्ही तर त्याचे मारेकरी आहात मराठा समाजाच्या आरक्षणाचे. जेव्हा आरक्षण हायकोर्टमध्ये टिकलं, तुम्ही त्याच्यावर किती लक्ष दिलं, किती तुम्ही त्यांना पुरावे दिले. मराठा समाज हा फॉरवर्ड आहे, मागास नाही.